UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. दर्यापूरमध्ये नवनीत राणांच्या प्रचार सभेत राडा, नवनीत राणांच्या अंगावर खुर्च्या फेकल्याचा आरोप, 45 जणांवर गुन्हा दाखल, आतापर्यंत 4 जणांना अटक. अमित शहांच्या गडचिरोली आणि नागपूरमध्ये प्रत्येकी 2 सभा, तर प्रियंका गांधींचीही गडचिरोलीमध्ये सभा, नागपूरमध्ये रोड शोही होणार. बाळासाहेबांचा आज स्मृतिदिन, उद्धव ठाकरे स्मृतीस्थळी जाणार, संध्याकाळी ठाकरे गटाची बीकेसीमध्ये सभा. शिंदेची आज नंदुरबार, धुळे आणि फडणवीसांची नागपूर, चांदवड, नाशिक शहरसह इचलकरंजीत सभा, तर अजित पवार पारनेर, शिरूर, कोरेगाव आणि साताऱ्यात सभा घेणार. मी शरद पवारांना सोडलं नाही, भाजपसोबत जाण्यासाठी सर्व आमदार शरद पवारांना सांगत होते, अजित पवारांचं बारामतीत वक्तव्य. भाजपकडून अनेक वेळा पवारांना मारण्याचा प्रयत्न, जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसेंचा गंभीर आरोप. सांगलीतील काँग्रेसच्या बंडखोर जयश्री पाटील यांचं 6 वर्षांसाठी निलंबन, सांगलीत काँग्रेसकडून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी. शरद पवार गटाचा महिला मेळावा आजींनी गाजवला, सुळेंच्या भाषणाआधी आजींकडून पवार साहेबांच्या कामाचं कौतुक. मशाल गीतात जय शिवाजी जय भवानी बोलल्याचं भाजपला खुपतंय आणि धर्मयुद्ध करायला चालले, आधी जॅकेट सांभाळा, उद्धव ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर. सत्तेच्या लालसेपोटी बाळासाहेबांचे सिद्धांत विकले आणि महाअनाडी सरकार बनवलं, खासदार कंगना रणौत यांची उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीवर बोचरी टीका. घरवापसीसाठी शिंदे गटाच्या 8 आमदारांनी संपर्क केला, 2 मंत्रीही होते, पण उद्धव साहेबांनी सांगितलं गद्दारांना क्षमा नाही, आदित्य ठाकरेंचा दावा. उद्धव ठाकरेंच्या बॅगांमध्ये काही नसणारच, त्यांना बॅगा खोके पुरत नाही, कंटेनर लागतात, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल. मनसे आता गुजरात नवनिर्माण सेना, गुनसेला मतदान केल्यास आपल्याला कुणीही वाचवू शकणार नाही, उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र. महाराष्ट्राच्या निवडणुकीत 90,000 बूथसाठी भाजपनं देशातून 90,000 लोक आणले आहेत, पंकजा मुंडेंचं विधान, बाहेरून आलेल्या लोकांमुळे महाराष्ट्रातला ऑक्सिजन कमी झाल्याची मिश्किल टिप्पणी. वाईतल्या सभेत भाषणादरम्यान शरद पवारांना चिठ्ठी, गद्दारांचं काय करायचंय, पत्रातून विचारणा, गद्दाराला पाडा 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 म्हणत शरद पवारांचं उत्तर. माझ्या वडिलांचा फोटो वापरायचा नाही, सोयीप्रमाणे वडिलांचा वापर केलेला मी खपवून घेणार नाही, सुप्रिया सुळेंनी अजित पवारांसह नेत्यांना सुनावलं. बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक, पंजाबमधून आकाशदीप गिल अटकेत, पंजाब पोलीस आणि मुंबई गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई. नागपुरात 17 किलो सोनं आणि 55 किलो चांदी जप्त, नागपूरहून अमरावतीला जाणाऱ्या वाहनावर कारवाई. UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.